नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मॅच्युअल फंडासाठी एक नोव्हेंबर पासून नवीन नियम लागू होणार काय होतील बदल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एक नोव्हेंबरपासून येत्या एक नोव्हेंबरपासून नवीन नियम काय लागू होणार आहेत व काय बदल होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा म्युच्युअल फंडासाठी एक नोव्हेंबर पासून नवीन नियम लागू होणार काय होतील बदल बघा म्युच्युअल फंड्स काय आहे अपडेट जर तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याच्याशी संबंधित एक नियम माहिती असणे आवश्यक आहे म्युच्युअल फंडासाठी इनसायडर ट्रेडिंगचे नियम हे एक नोव्हेंबरपासून लागू होणार असल्याचे बाजार नियामक सेबीने सांगितले आहे या अंतर्गत या अंतर्गत मालमत्ता व्यवस्थापन कंपनीच्या म्युच्युअल फंडामध्ये नॉमिनी किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी केलेले पंधरा लाखांपेक्षा जास्तीचे सर्व सर्व व्यवहार हे दोन व्यावसायिक दिवसांच्या आत अनुपालन अधिकाऱ्याला कळवावे लागतील आणि सूट मिळालेल्या योजना वगळता सर्व योजनांमध्ये पंधरा लाख रुपयाची मर्यादा ही एका व्यवहारात किंवा तिमाहीत किंवा एका तिमाहीत अनेक एक व्यवहारामध्ये मिळू शकते बघा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने एका पती परिपत्रिकात म्हटले आहे की नवीन नियम हे एक नोव्हेंबर पासून लागू होईल नियामकाने मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना त्यांच्या नॉमिनी विश्वस्त आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या या मॅच्युअल फंडातील एकूण गुंतवणुकीची माहिती ही एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून तिमाही आधारावर देण्यास सांगितले आहे बघा नवीन नियम आणण्याचे कारण काय सेबीने सांगितले की कर्मचाऱ्यांनी तीस दिवसाच्या आत समान सिक्युरिटीमध्ये या सिक्युरिटीमध्ये ट्रेंडिंग करण्यापासून नफा मिळवणे टाळावे आणि जर जर त्यांनी व्यवहार केला तर त्यांना त्याचे कारण हे अनुपालन अधिकाऱ्याला सांगावे लागेल अनुपालन अधिकारी या संदर्भात मालमत्ता व्यवस्थापन कंपनीच्या संचालक मंडळाला आणि विश्वस्तांना कळवतील सेबीने नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये अधिसूचनेनुसार म्युच्युअल फंड युनिट्समध्ये इन्सायडर ट्रेंडिंग या नियमानुसार व्यापार समाविष्ट केला मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांमध्ये मा प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता वाढवणे हा त्यांचा उद्देश आहे बघा म्युच्युअल फंड म्हणजे तरी काय नेमकं याचा अर्थ काय होतो बघा म्युच्युअल फंड एक असा फंड आहे जो एम सी एम सी म्हणजेच असेट मॅनेजमेंट कंपनीज ऑपरेट करते या कंपन्यांमध्ये अनेक लोकांनी पैसे गुंतवलेले असतात आणि म्युच्युअल फंडद्वारे हे पैसे बॉन्ड शेअर मार्केटसह अनेक ठिकाणी गुंतवले जातात सोप्या शब्दात सांगायचं झालं तर म्युच्युअल फंड म्हणजे अनेक लोकांच्या पैशांनी बनलेला फंड असतो यामध्ये एक फंड मॅनेजर असतो तो फंड सुरक्षित पद्धतीने वेगवेगळा करून विविध ठिकाणी गुंतवला जातो म्युच्युअल फंडने तुम्ही फक्त शेअर मार्केटच नाही तर गोल्डमध्येही गुंतवणूक करू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हिची महत्त्वपूर्ण म्हणजे म्युच्युअल फंडासाठी एक नोव्हेंबरपासून नवीन नियम लागू होणार आहेत काय होतील बदल या बदलाबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद